या समयाला सह्याद्रीचा ढाण्यावाट आणि भाळवणी गावचा सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील मैदानावरती येत आहे. चंद्रा शीतलता आणि सूर्याचं तेज म्हणजे चंद्रहार. पैलवान म्हणून कुणाला बघावा? चंद्रहार पाटलाला. जबरदस्त पर्सनॅलिटी, जबरदस्त देखणा, सौंदर्य. सौंदर्य अनेक जणांकडे असत, पण पैलवानाचं सौंदर्य हे मर्दुमकी सौंदर्य. इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मणी सौंदर्य आलं. असे चंद्रहार पाटील या सांगली जिल्ह्याला 2007 आणि 2008 ला ज्यांनी सलग दोन गदा मिळवून दिल्या, असे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर. हिंद केसरी अर्जुन अवॉर्ड वस्तात गणपतराव आंधळकरांचे पटशिष्य. गुरुवार खऱ्या अर्थानं फार मोठी चंद्रहार पाटलांची श्रद्धा. एक अनोखा किस्सा सांगतोय. 2007 ला पहिल्यांदा चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी झाले औरंगाबादला. आणि त्याच वेळेस कळंबचे उद्योगपती आणि पैलवान उत्तमदादा फरतडेंनी फोन केला, चंद्रहार पाटील तुमचं अभिनंदन महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल. 5 मेला आमचं कळंबला मैदान असतं, तुमचा सत्कार ठेवणार आहे, तुम्ही उपस्थित राहा. त्यावेळी सांगितलं, माझा सत्कार नको दादा, मी कुस्ती करतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की 2006 पर्यंत जे पैलवान महाराष्ट्र केसरी झाले की कुस्ती थांबायची, पण चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी झाल्यानंतरही पुढे कुस्ती चालू ठेवली. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कुस्तीला पुढे भविष्य आहे हे चंद्रहार पाटलांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि अखंडपणे आपली कुस्ती चालू ठेवली. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातली मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्र केसरीच्या पुढेही पैलवान कुस्ती करू शकतो हे सर्वांना दाखवून दिलं. मी कुस्ती निवेदक युवराज केची बोलतोय. चंद्रहार पाटलांच्या अनेक कुस्त्या बघितल्या, कुस्तीवरती कॉमेंट्री करण्याचाही खऱ्या तर मला एक योग आला. एक विद्याविभूषित घराण्यातला पैलवान चंद्रहार पाटील. बहीण भाऊ सगळे विद्याविभूषित क्लास 1, पण चंद्रहार पाटलांचे वडील कुस्तीचे फार मोठे चाहते होते. कुस्तीची फार मोठी त्यांना आवड होती आणि त्यांच्या हरिश्चंद्र बिराजदार मामावर त्यांची निष्ठा होती चंद्रहार पाटलांच्या वडिलांची. आणि म्हणूनच चंद्रहार पाटलांचं नाव हे हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या नावावर नाव ठेवलं. हरिश्चंद्र आणि चंद्रहार तेच सगळे शब्द. असा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. पाठीमागच्या 20 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात एक गाव असं होतं की महाराष्ट्रातून बैलगाडी झोपून त्या गावाला गरुड पाहायला जायचे. त्याच गावाने गरुड भरारी घेणारा कुस्तीत एक पैलवान दिला, त्याचं नाव चंद्रहार आणि गाव भाळवणी. असा दैदिप्यमान इतिहास चंद्रहार पाटलांचा. होतील बहु झालेत बहु याच महार.